अत्यंत महत्त्वाच्या किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या टिप्स। नमस्कार मंडळी, ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। नंबर एक, वाटाणा किंवा बटाटा या भाज्यांना वाटण केलेलं नसेल किंवा वाटण करायचा कंटाळा आला असेल तर भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट बारीक करून घालावं की त्याने भाजी घट्टसर होते आणि चवीलाही छान लागते। नंबर दोन, कोणतीही भाजी करताना ग्रेव्ही मसाला किंवा चटणी परतताना गॅस मंद ठेवावा की त्याने मसाला छान परतला जातो व भाजीलाही तरंग पण छान येतो। नंबर तीन, लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिकटत नाही। नंबर चार, मासे खाताना काटा घशात अडकल्यास एक किंवा दोन केळी खावीत। नंबर पाच, काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2 ते 3 लवंगा टाका। नंबर सहा, कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याचा चकत्या काही वेळपर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात की कारले कडू लागत नाही। नंबर सात, स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात 1/2 चमचा रांगोळी आणि 1/2 चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडे घासा की भांडे छान स्वच्छ होतील। नंबर आठ, बांधकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावेत यासाठी चमचाभर गोड तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व धुऊन नंतर पाण्याने धुऊन टाका। नंबर नऊ, पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ कालवून घ्या, त्याने बरे वाटेल। नंबर 10, घरातील कोणताही पंखा एक्झॉस्ट फॅनसुद्धा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने फॅन घासून पुसा। नंबर 11, भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याचबरोबर ठेवा। 2-3 दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा। तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा।